ऑनलाईन प्रभातमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण जगप्रसिद्ध पठार, 2 नंबरचं पठार, पाचगणी उत्तम शैक्षणिक केंद्र आणि देशातलं 1 नंबरचं स्वच्छतेचं शहर पाचगणीमध्ये आहोत. आज आपण पाचगणी शहराचा नावलौकिक वाढवणारं एक मोनुमेंट इथं तयार केले गेलेलं आहे. आय लव्ह पाचगणी. आपण पाहू शकता आय लव्ह पाचगणीचं हे मोनुमेंट. याच्यामध्ये शहरामध्ये येणाऱ्या पर्यटकांना आणि इथल्या नागरिकांना पाचगणी शहराचं एक अट्रॅक्शन आहे आणि हे दाखवण्याकरता, या शहराची नावलौकिक वाढवण्याकरता पाचगणी नगरपालिकेच्या माध्यमातून हा मोनुमेंट तयार केला आहे. याबाबत आपण पाचगणीचे मुख्याधिकारी आणि प्रशासक माननीय गिरीश दापकेकर साहेब यांना विचारू. आपल्या सर्वांनाच माहिती आहे, पाचगणी गिरीस्तान नगर परिषदे स्वच्छ सर्वेक्षणमध्ये सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करते. 2021 सुद्धा बिलो 25,000 पॉप्युलेशनमध्ये ऑल इंडिया रँक 1 आला होता. त्याच धर्तीवर आपण 2022 तयारी खूप चांगल्या पद्धतीने करत आहोत. त्याचाच भाग हा आहे आय लव्ह पाचगणी हा मोनुमेंट. तर यामागचा कन्सेप्ट असाच आहे की आपल्याला माहीत आहे की पाचगणी हे जागतिक स्तरावरचं पर्यटन स्थळ आहे. इथं अगदी जगभरातनं, देशातनं सर्वकडनं लोक येत असतात आणि इथल्या जे पर्यटनाची सर्वांना एक भरोसा आहे, सर्वांचंच एक पाचगणीवर प्रेम आहे. त्याच संकल्पनेतनं आय लव्ह पाचगणी हे आम्ही मोनुमेंट इथं तयार केलं आहे आणि तो स्वच्छ सर्वेक्षण 2022 भाग आहे. तर त्या दृष्टीने आय लव्ह पाचगणीला आता खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला रिस्पॉन्स भेटतो. त्यामध्ये लोकांची तिथं गर्दी होते आणि सेल्फी पॉईंट बनलेला आहे. तर सर्वांनी याचा आनंद घ्यावा आणि सर्वांनी पाचगणीवर आणि इथल्या निसर्गावर चांगल्या पद्धतीने प्रेम करावं. प्रेम करावं याचा अर्थ असाच की इथल्या ज्या इकोसेन्सिटिव्ह झोन आहे, तर तिथं नो प्लास्टिक आहे किंवा तुम्ही कचरा रस्त्यावर कुठे टाकायचं नाही, ह्या गोष्टीचं भान होऊन आपल्याला इको टुरिझम झालं पाहिजे. ही आमची त्यामागचा एक उद्देश आहे.